अकोल्यात गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला असून अकोल्याचा मानाचा गणपती समजला जाणारा बारभाई गणपतीची आरती गृहराज्यमंत्री श्री रणजित पाटील यांनी करून मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, शहराचे प्रथम नागरिक महापौर विजय अग्रवाल देखील उपस्थित होते. सोबतच घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेने मोरणा नदीच्या काठी तयार केलेल्या गणेश घाटावर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. अकोल्यात घरगुती विसर्जनाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश विसर्जन. हे अकोला महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्यात आले आहे. वार्डातील प्रत्येक प्रभागामध्ये आर्टिफिशियल कुंडाची निर्मिती केली होती. त्यामध्ये नागरिकांनी घरगुती गणेश विसर्जन करण्यात आले. येथील विसर्जित केलेल्या श्रींच्या मूर्ती एकत्र करून 17 किलोमीटरवर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीत विसर्जित केल्या जातील. दरम्यान अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलासह राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या.